ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता मालिका ही नवीन वळणावरती येऊन नवीन वळणावरती आता प्रतिमाची वाचा आणि स्मृती परत येऊन आता जेव्हा आता प्रतिमा नागराजला बघते त्याच वेळेस आता अपघातानंतरचे भयानक सत्य प्रतिमाला आठवून हाच तो नाराधम ज्यावेळेस आपला अपघात झाला होता त्यावेळेस हा तिथेच होता असे म्हणत आता प्रतिमा कशी नागराजची कॉलर पकडते आणि त्यानंतर मात्र अपघाताचे भयानक सत्य असे कोणते सत्य प्रतिमा सांगते की जेणेकरून रागाच्या रुद्रावताराने रविराज हा नागराजवर जाऊन जात आता नागराजला कोणती भयानक शिक्षा करतो प्रतिमावरचे प्रेम आणि प्रतिमावरच्या अन्याय उफाळून येत रविराज आता नागराजकडून कसे सत्य वधून घेत आणि आता नागराज रविराजला काय सांगतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता सायली आणि रविराजने मिळून आता प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी आता पुन्हा बावीस वर्षापूर्वी घडलेल्या अपघाताचे रिक्रिएशन करायचे ठरवलेले असते आणि आता त्यानुसार बावीस वर्षापूर्वी ज्या वेळेस अर्जुनचा बड्डे होता त्यावेळेस आता रविराज हा प्रतिमाला आणि छोट्या तन्वीला घेऊन कसा आपल्या घरी आला आणि त्यानंतर आता जेव्हा प्रतिमा आणि रविराज तन्वीला घेऊन निघाली त्यावेळेस आता प्रतिमा पूर्णाई प्रताप प्रविराज आणि तन्वी यांच्यामध्ये काय काय बोलणे झाले ते सगळ्या बोलण्याचा आता रिक्रिएशनमध्ये आता मोठा उलगाडा प्रतिमासमोर सगळ्यांनी केलेला असतो सायलीने तन्वी बनवून आता रडतच तन्वीची महत्त्वाची भूमिका निभावलेली असते तर आता सुद्धा प्रतिमाला आता गालावरती मायेचा हात फिरवून प्रेमाने बाय बाय असे करत वाट लावलेलं असतं सायलीसुद्धा आता लहानपणी तन्वीने बावला दाखवत पुरणाईला कसा बाय बाय केला होता तसेच हात आता सायलीने पूर्णाईला दाखवून सायली आता प्रतिमाला घेऊन आता कारजवळ येते आणि प्रतिमाला रविराज शे शेजारी बसावयास सांगून आता सायली मागच्या सीटवर बसलेली असते रविराज आता रस्त्यावरून भरदा वेगाने गाडी चालवत असतात आणि आता गाडी चालवत असताना इकडे प्रतिमा ही सायलीसोबत आता समोर बघत असते त्यावेळेस आता गाड्यांचा कर्कश आवाज गाड्यांचे ते हॉर्न चित्रविचित्र आवाज आता प्रतिमाच्या कानात घुमत असतात समोरून येणाऱ्या गायी गाड्यांचे लाईट आता प्रतिमाच्या डोळ्यावरती चमकून प्रतापने मॅनेज केल्यामुळे आता पाठीमागून सुद्धा एक ट्रक रविराजांच्या गाडीचा पाठलाग करत आता धावत असतो इकडे आता रविराजने गेर बदलून गाडीचा वेग वाढवलेला असतो भन्नाट वाऱ्याच्या वेगाने सुसाट आता रविराजच्या गाडी चालवत असतो तेव्हा आता समोरून येणाऱ्या त्या गाड्या आणि तो कर्कश हॉर्न बघून आता प्रतिमाने डोक्याला हात लावलेलं असतं आणि अखेरीच आता प्रतिमाला बावीस वर्षापूर्वी आपण जसे चाललो होतो ते आता आठवायला सुरुवात होते आणि त्याच वेळेस आता इकडे सायलीसुद्धा घाबरत सायलीने देखील आता कानाला हात लावलेले असतात सायलीसुद्धा आता पाठीमागे पुढे बघत असते प्रतिमाकडे बघत असते तेवढ्यात आता सायली पाठीमागे बघते तर आता पाठीमागून आलेला तो ट्रक त्याचा लाईट आता रविराजांच्या गाडीच्या काचावर पडून तन्वीसुद्धा आता घाबरलेली असते इकडे आता अजून रविराज गाडीचा स्पीड वाढवतो तेव्हा मात्र आता बावीस वर्षापूर्वी आपण कसे कारमधून जात होतो आणि पाठीमागून कसा ट्रक येत होता हे आता प्रतिमाच्या सुबेहू प्रिक्रिएशनमध्ये समोर येताच आता प्रतिमाला ते आठवू लागतो तर ताबडतोब आता प्रतिमा सायलीकडे बघते सायलीकडे बघत आता सायली सुद्धा पाठीमागे येणाऱ्या ट्रक कडे बघते आणि त्या क्षणी आता तो ट्रक तन्वीच्या अंगावर येतो की काय असे वाटून मोठ्याने आता तन्वी अशी हाक मारतात रविराज आणि सायलीला मोठा आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता रविराज हे साईडला गाडी घेऊन गाडी थांबवतात पटकन आता उतरत प्रतिमा समोर आता रविराज आणि सायली आलेली असतात दोघांनाही मोठा आनंद झालेला असतो आणि तोंडाला हात लावत सायली म्हणते की प्रतिमा त्या तुम्ही तन्वीचं नाव घेतले आणि तुमची वाचा परत आली आणि तुम्हाला सगळं आठवलं देखील इकडे आता प्रतिमाला देखील खूप आनंद झालेला असतो आणि रविराजला देखील पण आत्ताच मात्र आपण प्रतिमाला जर सगळे प्रश्न विचारले आणि सगळं काही आता काय झालं ते त्याची चौकशी केली तर प्रतिमा गोंधळून जाईल असे आता समजतात सायली आणि रविराजने आता प्रतिमा त्याला काहीही बोलू द्यायचे नाही असे ठरवलेले असते रविराज म्हणतो की सायली बाळा मी आता पूर्णाईला फोन करून सांगतो तर आता सायली म्हणते की वो ऐका ही गोष्ट फोनवरून सांगण्याची नाही आहे डायरेक्ट जाऊन आपण प्रतिमा आत्या आता पूर्णाईसोबत बोलतील आणि पूर्णाईला सगळ्यात मोठा सरप्राईजचा धक्का आपण देऊ असे आता सायलीने रविराजला सांगितलेले असते आणि ताबडतोब आता प्रतिमाला घेऊन सायली आणि रविराज सुभेदारांच्या घरी निघालेली असते त्यापूर्वी आता सायलीने इकडे अर्जुनला देखील फोन करून प्रतिमा आत्यासोबत खूप चांगली गुड न्यूज आहे असे बोलून ताबडतोब आता घरी बोलावलेले असते इकडे आता प्रतिमा आत्ताची चांगली गुड न्यूज आहे म्हणल्यावर त्या प्रतिमाची स्मृती तर परत आली का आणि तिला काही आठवले तर नसेल ना असा विचार आता काज घुसलेल्या प्रियाच्या डोक्यात आलेला असतो आणि प्रिया ही खूप घाबरलेली असते इकडे आता अर्जुन आणि चैतन्य ताबडतोब आता घरी येण्यासाठी निघालेले असतात आणि तन्वीसुद्धा आता त्यांच्यासोबत असते इकडे मात्र आता पूर्णाईला काही धीर धरवत नसतो आणि पूर्णाई कल्पनाला सायलीला फोन लावावयास सांगते त्याच वेळेस आता दरवाजातून रविराज आणि सायली प्रतिमाला घेऊन तिथे येतात आणि आता फोन करण्याची काही गरज नाही असे म्हणत आता सायली ही पूर्णाई आणि प्रतापकडे बघते आणि त्याच वेळेस आता रविराज आणि सायलीच्या पाठीमागून पूर्णाई असा आवाज येतात तो आवाज प्रतिमाचा आहे हे ओळखताच पूर्णाईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात भरल्या डोळ्याने पूर्णाई म्हणते की हा आवाज प्रतिमाचा तर नाही ना तर तेवढ्यात आता सायली आणि रविराज बाजूला होतात आणि पाठीमागून प्रतिमा ही समोर आलेली असते आणि आता सायली म्हणते की हो प्रतिमा आत्यानेच तुम्हाला पूर्णाई हाक मारली ते ऐकताच पूर्णाईचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि आता प्रतिमा ही रविराज आणि सायलीसोबत आतमध्ये येते आणि पूर्णाई समोर येताच आता लगेचच पूर्णाई म्हणते की अगं प्रतिमा बावीस वर्षापासून मी जे शब्द बोलण्यासाठी आतुर झाले होते ते शब्द आज तू बोलली आणि आज मी धन्य झाले असे म्हणत प्रेमाने आता पूर्णाईने भरल्या डोळ्यांनी प्रतिमाला मिठी मारलेली असते आणि आता खऱ्या अर्थाने मायलिकींची हृदयस्पर्शी भेट आणि प्रतिमाची स्मृती आणि वाचा परत येत पूर्णाईला झालेला आनंद हे पूर्णाईच्या शब्दात सांगणे खूप कठीण असते त्याच वेळेस आता पूर्णाई ही भरल्या डोळ्यांनी प्रतिमाला बघत असते तर प्रतिमा पुन्हा म्हणते की अगं पूर्णाई असे बघतेस काय मी तुला सांगत होते ना की मी पुन्हा येईल म्हणून ते शब्द ऐकताच आता रिक्रिएशनमध्ये राहिलेली वाक्य पूर्ण करून आता प्रतिमाची स्मृती वाचासगट परत आलेली असते आणि तेव्हा खऱ्या अर्थाने पूर्णाईला खूप आनंद झालेला असतो आणि रविराज सायली सगळेजण आता खुश झालेले असतात त्याच वेळेस आता अर्जुन आणि चैतन्य प्रियासोबत तिथे येतात आणि पूर्णाई आणि प्रतिमाला एकमेकींसमोर बघून प्रतिमाची वाचा परत आल्याचे लक्षात येताच अर्जुन आणि चैतन्यला सगळ्यात मोठ्या आनंदाचा धक्का बसलेला असतो आणि हा चमत्कार कसा झाला कोणी घडवून आणला असे आता पुढे अर्जुन विचारतो तर आता सायली रविराज अर्जुनला सगळी हकीकत सांगतात आणि हे सगळं ज्याच्यामुळे झालं ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझी बायको सायली असल्याचे आता रविराजने अर्जुनला सांगितलेले असते तेव्हा प्रेमाने अर्जुन आता सायलीकडे बघतो त्याच वेळेस मात्र प्रियाचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि आता इकडे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो ताबडतोब आता सायली ही प्रतिमाला बेडरूममध्ये घेऊन जाते पूर्णाई रविराज सगळेजण आता पुन्हा प्रतिमाकडे येतात तर आता इकडे प्रियाला मात्र मोठा धक्का बसून ताबडतो प्रिया आता तिच्या बेडरूम मध्ये जाते आणि आता प्रियाला काय करावी काय नाही समजत नसत आणि आता प्रिया नागराजला फोन करते तेव्हा प्रियाचा आलेला फोन बघून नागराज म्हणतो की बोल काही गुड न्यूज आहे का आणि तू काही वेगळं केलं का ती प्रतिमाला तिला काही आठवलं तर नाही ना आणि त्या सायलीला आणि त्या प्रतिमाला तू वेगवेगळं करायला निघाली होती जमलं का तुला ते नाटक प्रिया म्हणते की अहो नागराज काका काय का सांगू इकडे मोठा चमत्कार झाला आहे तुम्ही फक्त काय झालं ते बघायला या आणि आपली खऱ्या अर्थाने आज मोठी जीत झाली आणि आत्तापर्यंत आपण जे प्रयत्न करत होतो आता आपल्याला काहीच प्रयत्न करण्याची गरज नाही तर नागराज म्हणतो की काय झालं प्रिया मला असं शब्दांच्या कोढ्यात पकडू नकोस काय झालं ते सांग तेव्हा प्रिया म्हणते की अहो नागराज काका खूप मोठी आनंदाची बातमी आहे ते फोनवर सांगता येणार नाही ताबडतोब तुम्ही इकडे या तेव्हा आता नागराज फोन ठेवत विचार करतो की नक्कीच काहीतरी घडलं आहे आणि आनंदाची बातमी आहे तेव्हा जाऊन बघायलाच पाहिजे आणि ताबडतोब आता रविराज हा सुभेदारांच्या घरी येतो इकडे आता सगळेजण प्रतिमाच्या बेडरूममध्ये असतात आणि आता प्रतिमाला सगळेजण आता विचारत असतात अगं प्रतिमा पण अपघातानंतर नेमकं काय घडलं तू कुठे गेली तन्वी कुठे गेली आणि नंतर मी तर बेशुद्ध पडलो होतो त्यानंतर तुला काही आठवतोय का असे आठव निरनिराळे वेगवेगळे प्रश्न आता प्रतिमाला सगळेजण करत असतात तर आता प्रतिमा मात्र कुणाला काहीही बोलत नसते आणि त्याच वेळेस आता नागराज तिथे येतो तेव्हा आता प्रतिमाचे लक्ष नागराजकडे जाताच आता अपघातानंतरचे ते भयानक सत्य ता ताबडतोब आता प्रतिमाच्या डोक्यात आलेली असते आणि ज्या वेळेस आपला अपघात झाला होता त्यावेळेस आता रविराज कसा बेशुद्ध पडला होता आणि रविराज बेशुद्ध असताना आपण तन्वीला कसे बघत होतो आणि तन्वी आपल्याला सापडत नसताना आपण कसे तन्वीचा इकडे तिकडे शोध घेत होतो हे आता प्रतिमाला आठवू लागते आणि त्याच वेळेस आता नागराज तिथे गाडीकडे येत असल्याचे आता प्रतिमाला व्यवस्थित आठवलेलं आणि ते आठवताच ताबडतोब नागराजकडे रागाने बघत प्रतिमा येते तेव्हा सगळेजण आता कुतूहलाने आता प्रतिमा आणि नागराजकडे बघू लागतात आणि त्याच वेळेस प्रतिमा आता नागराजची कॉलर पकडत म्हणते की नाराधामा बोल त्याच वेळेस जेव्हा आमचा अपघात झाला त्यावेळेस तू तिथेच होतास खरं सांग आणि तू तिथे काय करत होतास आणि आम्हाला क्षणी तू पुन्हा खाली येऊन वर गेला मी तुला चांगलं बघितलं ते ऐकताच आता नागराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि नागराजला खूप भीती वाटलेली असते तेव्हा आता नागराज म्हणतो की प्रतिमा बहिणी काय बोलते तू अगं मी तिथे कसा असेन तेव्हा आता प्रतिमा म्हणते की खोटं बोलू नकोस नागराज मी तुला चांगलं मला आहे की तू त्यावेळेस आमचा अपघात झाला तू तिथे आला होता आणि मी तन्वेला शोधत शोधत दुसरीकडे गेले होते आणि त्यानंतर मात्र दुसरा एक माणूस तिथे आला आणि त्याने मला लाकडी जळक्या दांड्याने माझ्या तोंडाला मारली आणि म्हणून माझा चेहरा जळाला आहे ते ऐकून रविराज आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता रागाच्या रुद्रावतारानी तिसरा डोळा उघडून रविराज हा नागराजवर चिडून आता जोराने नागराजवर धावून जातो अर्जुनसुद्धा आता नागराजवर धावून गेलेला असतो आणि आता रविराज अर्जुन नागराजची कुत्र्यासारखी धुलाई करतात आणि आता नागराजच्या तोंडून सत्य वधवण्यासाठी आता रविराज आणि अर्जुनने नागराजला खूप बदललेले असते नागराजच्या आता डोळ्यास खालून रक्त येऊ लागते आणि आता भीतीने घाबरगुंडी आणि गाळण उडत आता नागराज अखेर ते सत्य रविराज आणि अर्जुनसमोर आणणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा